ईजे न्यूज में आपका स्वागत है। किनवट के गोकुंदा के प्राचार्य कैलाशवासी सुरेखाताई राठौड़ के उन्हीं के घर में निर्गुण हत्या करने वाले कातिलों को फांसी की शिक्षा की मांग को लेकर देगलूर में बंद और रास्ता रोको आंदोलन किया गया। इस आंदोलन में हजारों की संख्या में लोग शामिल थे। इस मौके पर मैयत प्राचार्य कैलाशवासी सुरेखाताई राठौड़ मैडम की बेटी और उनकी दो बहनों ने मीडिया से बात की, लेकिन उनकी बेटी के आंसू रुक नहीं पा रहे थे और अपने मां के कातिलों को जल्द से जल्द फांसी की मांग करती हुई वो दिखाई दी। हाथावर मारले होते चाकू ने, तेव्हा 12 टाके पडले होते। माझी बहीण खूप खूप काय सहन केलेली आहे, त्याला एवढं मारलेलं आहे, एवढं त्रास दिलेला आहे। आम्हाला कधीच इजा राठोड फोनवर बोलू देत नव्हते, त्याचे फोन बंद केलेले होते। आई वडिलांच्या घरी कधीच या गोशापासून येऊ देत नव्हते। माझ्या घरी सुद्धा 1-6 महिन्यापासून माझ्या घर, अरे तू बायाला घेऊन गली गलीला फिराला असून माझी बहिणीला त्रास द्यायला म्हणले, तेव्हापासून माझी बहिणीला सारखं छेळत राहिले। त्या बाई सारखं त्या बाईच्याकडे माझी बहीण 3 ते बायाला घेऊन गेलेले, 25 बायाला घेऊन गेलेले आहे। पण ते इजे राठोड काय की त्या बाईकडे 6 देऊन माझी बहिणीला आज एवढं हत्या केली, एवढं हत्या केली की त्यानं खूप ह्याच्याने मारलेले आहे। आज आम्हाला खूप काय त्रास येते। आज त्यांची मुलगी रात्रंदिवस रडते, आज आम्ही त्याची त्याला आई कुठून आणून द्याव। आज त्याची आई गेलेली आहे, आज 6वीला मुलगी आहे, त्याची आई आम्ही कुठून हुडकून द्याव। आज एवढा हत्याने मर्डर केलेले आहे इजे राठोड आणि त्याची घरच्यात ठेवून सारखं 4 वर्षापासून माझी बहिणीला खूप काय त्रास दिलेला आहे। त्याला फाशीच पाहिजे माझी बहिणीला। जे जे लोक मारलेले आम्हाला शियाडी मार्केट पाहिजे ना, त्याला दोघांना फाशीच पाहिजे आहे। ज्यांनी मारलेलं आहे त्यांना फाशी व्हायलाच पाहिजे, पण फाशीशिवाय काहीच नको। त्यांना ताबडतोब फाशी व्हायला पाहिजे, तोपर्यंत आम्हाला समाधान नाही। माझ्या बहिणीला वारंवार खूप त्रास झालेला, हातची त्रास झालेला आहे। आम्हाला काही नाही करू दिली बहीण, पण बहीण सांगत होती, पण स्वतःच निघून स्वतःच ते हँडल करतो म्हणून बहीण आम्हाला तेवढं येऊ दिली नाही। आम्ही स्वतःच हे केली, त्या मुलांच्या बहिणीला वारंवार गोड बोलून त्याला त्याच्यामध्येच करून बहिणीला हे केलेलं आहे। गोड बोलण्यामध्येच त्या बहिणीला ताटा काढलेला आहे। काहीच नाही येऊ काही बोलू शकत नाही, पण माझ्या बहिणीला ज्यांनी मारले त्यांना फाशी व्हायला। माझ्या आईला जे माझी आई माझ्या आईला माने व तिचे बायको वैशाली माने हे दोघं पण भांडले, पण माझे पप्पा विजय राठोड यांनी कधीच काही बोलले नाही। आणखी त्यांनी स्वतःच पाठवले होते माझ्या आईला जाऊन बोलायला, तिनं मला परेशान करत आहे, तिनं बोला असं। त्यांनी खूप मोठा चलो ठीक आहे ठीक आहे हा आणलं हा